राज्यातल्या मंत्री महोदय या ठिकाणी ज्याप्रमाणे 40-45 राज्य संघटना काम करत असतात, त्याचबरोबर त्यांच्या हाताखाली त्यांच्या जिल्ह्याच्या संघटना काम करत असतात आणि या सर्व जिल्हा संघटना तथा सर्व या जी यंत्रणा आहे ही हॉनररी काम करते. जी क्रीडा संघटनांची यंत्रणा आहे याच्यामध्ये कोणताही व्यक्ती या ठिकाणी कोणतेही लाभाचं पद किंवा लाभाच्या गोष्टी न करता हॉनररी काम करत असताना या पूर्ण या विकासामध्ये तुम्ही पाहिलं असेल की या संपूर्ण संघटनांचा हा खूप मोठा हातभार या महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रात आहे. आणि मला असं वाटतं की आपण आज या ठिकाणी आलात, आपण आम्हाला प्रॉमिस केलंय की लवकरच अधिवेशनाच्या काळात एका क्रीडा संघटनांना आपण वेळ द्याल आणि त्या पद्धतीने त्यांच्या ज्या काही मागण्या असतील किंवा खेळाडूंच्या मागण्या असतील त्या दृष्टिकोनातून आपण त्यांना डेफिनेटली मार्गदर्शन कराल. त्याचबरोबर या ठिकाणी नव्याने होऊ घातलेल्या थेट नियुक्ती, त्याचबरोबर 5% आरक्षण, त्याचबरोबर इतर राज्य संघटनांच्या ज्या काही समस्या आहेत, निश्चितपणे सर आपण ज्या पद्धतीने पॉझिटिव्ह आम्हाला रिस्पॉन्ड दिलाय येत्या काळामध्ये निश्चितपणे आपण एक चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन, चांगली पॉलिसी या राज्यासाठी आणाल की जेणेकरून या राज्यामध्ये क्रीडाची जी काही संस्कृती आहे ती अशीच चालत राहील आणि महाराष्ट्र नंबर 1 वरती चालत राहील अशी मी आशा बाळगतो. मी पुनश्च एकदा सर्व मंडळींचं मनापासून स्वागत करतो आणि माझा प्रास्ताविक संपवतो. जय हिंद.